शिरपूर शहरातील वकील, डॉक्टर, इंजिनियर, कॉन्ट्रॅक्टर, मेडिकल केमिस्ट, व्यापारी व विविध सामाजिक संघटनांतर्फे CAA नागरी सुधारणा अधिनियम 2019 समर्थनात राष्ट्रप्रेमी शिरपूरकर नागरिकांची भव्य रॅलीचे आयोजन आज पाताळेश्वर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले. शुक्रवार दिनांक 27/12/2019 रोजी दुपारी 2 वाजता किसान विद्या प्रसारक संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय बस स्टँड पासून प्रांत कार्यालयापासून CAA समर्थनात राष्ट्रप्रेमी नागरिकांची भव्य रॅली निघणार आहे. तरी देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहपरिवार मोर्चात सामील होऊन देशभक्तांची ताकद वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या देशातून गेल्या अनेक वर्षापासून बाहेर देशातून आलेल्या हिंदूंसाठी, ख्रिश्चनांसाठी, विशेषतः अल्पसंख्याक लोकांसाठी हा दिलासा देणारा ठरणारा कायदा आहे. आणि मित्रांनो, या कायद्याचा अन्वयार्थ चुकीच्या पद्धतीनं लावून काही समाजामध्ये तेढ निर्माण करून या देशातील संपत्तीचा हा नाश करण्याचा कार्यक्रम, जाळपोळ करण्याचा कार्यक्रम, एकलमी कार्यक्रम या देशात सुरू आहे. आणि म्हणून या तालुक्यातील जनतेचे लक्ष या ठिकाणी वेधण्यासाठी विविध बुद्धिवादी जनतेनं ही रॅली आयोजित केलेली आहे. मला अभिमान आहे आणि आपणही या रॅलीत सहभागी होऊन आपला देशाभिमान, आपल्या देशाप्रती असलेली देशभक्ती जागृत करण्यासाठी, मग तो कोणत्याही धर्माचा, कोणत्याही पक्षाचा असो, देश जळत असताना जर आपण घरात बसून राहिलो तर भविष्यात आपल्याला आपली भावी पिढी माफ करणार नाही. मी आपल्याला या निवेदनाद्वारे नम्र आवाहन करू इच्छितो, ज्यांचा म्हणून मनामध्ये देशाबद्दल अभिमान असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असू देत, कोणत्याही जाती धर्माचा असू देत, त्यांनी हा देश वाचवण्यासाठी या रॅलीत सहभागी व्हा. आणि मला धन्यवाद दिले पाहिजेल या तालुक्यातील विविध राजकीय, विविध सामाजिक आणि विविध क्षेत्रात काम करणारे सर्व मंडळी यांनी राजकीय लोकांना एकत्र आणलं आणि एक नवा पायंडा या तालुक्यामध्ये निर्माण केला. मी डॉक्टर्स, वकील्स आणि इंजिनियर्स आणि सर्व राजकीय पक्षांच्या संयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे आणि आपल्यालाही आवाहन करणार आहे की आपण या रॅलीला मोठ्या संख्येनं हजर राहा आणि आपण एक झालो तर या देशाला कसं वाचवू शकू, चुकीच्या माणसांना कसं थांबवू शकू, याचं उदाहरण आपल्याला घालून द्यायचं आहे. जय हिंद.